नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता तिसरी विषय गणित घटक आपण बघणार आहोत, खास हातच्याची बेरीज हा घटक आज आपण शिकणार आहोत आणि यासाठी आपण एक उदाहरण घेणार आहोत. आपण उदाहरण घेणार आहोत 6 + 6 हे आपल्याला सोडवायचे आहेत. तर आपण हे कसं करणार, मग 6 आपण 6 रेषा इथे मारून घेणार आणि नंतर या 6 आपण इथे 6 रेषा मारून घेणार. 6 आणि 6 मोजायचे आहेत आता ह्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 किती उत्तर आला आपला 12. या 12 हा आहे एकक, 2 हा एकक स्थानी आहे आणि 1 हा दशक स्थानी आहे. तर हे झालं आपलं छोटं उदाहरण. पण आता आपल्याला हातचा शिकायचा आहे, तर हातचा शिकताना आपण काय करणार आहे, थोडं मोठं उदाहरण घेणार आहे. 11 आता बघा, आपण हे दशक आणि एककाच्या रूपात लिहून घेऊ, एकक आणि दशक. आता आपल्याला हातचा शिकायचा आहे. 11 + 23 हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. परंतु आपण ते उदाहरण असं सोडवणार का, नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करू, एक बॉक्स तयार करून घेऊ ज्याच्यामध्ये आपल्याला हातच्याची पण जागा असेल. या ठिकाणी आपण आता इथे लिहिणार आहे दशक आणि इथे लिहिणार आहे एकक. आता आपलं उदाहरण आहे 11 1 लिहिणार आपण एककाच्या घरात आणि हा 1 लिहिणार आपण दशकाच्या घरात. नंतर आपलं उदाहरण आहे 23 या ठिकाणी. आता 11 आणि 23 आपल्याला करायचे आहेत. एककाच्या घरात आहे 3 आणि 1 इथे लिहिणार आपण 4 आणि 2 आणि 1 आपण या ठिकाणी. आता 3 आणि 1 आपण लिहिला 4 आणि 2 आणि 1 लिहिला आपण या ठिकाणी 3. इथे हातचा आला का, नाही. मग आता हातच्यासाठी आपल्याला एक मोठं उदाहरण बघावं लागेल. 1 तुम्हाला साधं उदाहरण सोडून दाखवलं. आता हातच्याचं उदाहरण पुढे सोडवताना आपल्याला मोठं उदाहरण घ्यावं लागतील, मोठ्या संख्या घ्याव्या लागतील. पुढे आहे 56 अधिक या ठिकाणी आपण घेणार इथे 7 आणि इथे घेणार 4. आता हे आहे एककाचं घर आणि हे आहे दशकाचं घर. आता 56 + 47 आपल्याला करायचे आहेत. तर एककाचा आपण पहिले विचार करणार 6 आणि 7. 6 आणि 7 यांची बेरीज करताना 7 पुढे आपल्याला एक तर 6 मोजावे लागतील, नाही तर 6 पुढे आपल्याला 7 मोजावे लागतील. आपण 7 पुढे 6 मोजू. 7 येतो 8 9 10 11 12 13. आता 13 आपली ही जी 13 संख्या आपल्याला मिळालेली आहे, याच्यामध्ये 3 आहे एकक स्थानी आणि 1 आहे दशक स्थानी. आता आपण दशक एककाच्या घरात, आपला नियम काय आहे की एककाच्या घरात आपण 9 संख्या लिहितो आणि जर हा 1 उरलेला आहे, या घरात जागा आहे का आपल्याला, नाही, मग आपण हा 1 लिहिणार इथे वरती डोक्यावरती म्हणायचं, किंवा मग त्याला आपण म्हणतो हातचा. हा या 1 आपण म्हणतो हातचा. आता आपण इथे 1 हातचा घेतला आहे आणि 5 आणि 4 9 आणि हा 1 10 हातचा त्याच्यामध्ये मिळवून या ठिकाणी आपण आपलं उत्तर आलेलं आहे 103. अशा पद्धतीने आपण हातच्याची बेरीज या ठिकाणी शिकलेलो आहोत. अशा पद्धतीने आपण खास हातच्याची बेरीज हा घटक आज आपण शिकलो. धन्यवाद.